लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महाराज या ऐतिहासिक महानाट्याचा शुभारंभ मोठ्या थाटात करण्यात आला. जुळे सोलापूर येथील अंबर हॉटेल समोरील शंभूराजे मैदानावर दिनांक 26 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी या ऐतिहासिक महानाट्याचा शुभारंभ विधानसभेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाला सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, सांगलीचे खासदार संजय पाटील, खासदार अमर साबळे, आमदार भारत भालके, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, उद्योजक समाधान अवताडे, कल्याणराव काळे, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, युवा नेते रोहन देशमुख, करमाळ्याच्या युवा नेत्या रश्मी बागल, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, स्मिता देशमुख, अविनाश महागावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची आरती करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर विधानसभेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार संजय पाटील यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या उपक्रमाचं कौतुक करून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजावा यासाठी अशा ऐतिहासिक महानाट्याचं लोकमंगल फाउंडेशननं आयोजन केलं ही बाब कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. नटसम्राट आज या कार्यक्रमात आपल्या दिसणारे तिसरं आकर्षण राहिलं आहे समोर. बापू तुम्ही जरी म्हणला तरी काही फारसं काही कष्ट पडलेले नाही, पण शेवटी या दोन्ही ऐतिहासिक व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी सवंद जाती धर्माच्या पुढे जाऊन एक महाराष्ट्रीयन व्यक्तीला सार्वभौम राज्य तयार करता येतं, वाढवता येतं, आणि फक्त राज्य करून एवढ्याही भागात नाही. आजही त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व महाराष्ट्रात नव्हे तर देशात आपण वावरत असतो, वाढत असतो. अधिकाधिकाने 5 दिवस शिवपुत्र संभाजी या नाटकाचा कार्यक्रम आपल्याला सोलापूरवासियांना पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 50,000 प्रेक्षकांची सोय रोज या ठिकाणी लोकांना पाहायला मिळणार आहे. ज्या संभाजी महाराजांचं, ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपल्या अंगावर शहारे येतात. त्यांचा आदर्श या तरुण पिढीपुढे कुठेतरी राहत हवा, या ठिकाणी त्यांचा आदर्श प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न करावा या उद्देशाने सुभाष बापूंनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही संकल्पना राबवलेली आहे. निश्चितपणानं एक चांगला कार्यक्रम या जिल्ह्यातल्या लोकांना पाहायला मिळणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. निंबाळकर हे खरं म्हणजे काल सकाळ रात्री उशिरा परदेशात निघाले, त्यांना विनंती केली की असं असा कार्यक्रम आहे या, आणि सकाळी झेंडा वंदन करून आपल्या या प्रयोगासाठी आले. मी त्यांचं खूप खूप लोकमंगल परिवाराच्या आणि सोलापूरकरांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी, सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधी आलेले आहेत. विशेष करून आमच्या सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौरताई या सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. उद्घाटन सोहळ्यानंतर शिवपुत्र संभाजी महाराज या ऐतिहासिक महानाट्याला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण शंभूराजे मैदान गर्दीनं फुलून गेलं होतं.